बोल बता आता बघ बरं एकदा आता येत असेल आवाज आवाज येत असेल एकदा 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 सांगा फक्त ये लागला का आवाज आवाज जर येत असेल तर पटकन सांगा आपल्याला कार्यक्रम पुढे चालू करायचा आहे ये लागला का आवाज अपेक्षा आहे आवाज येत असेल आता ओके 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 तर इतक्या दिवसापासून सगळेजण म्हणत होते सर शब्दांचा शब्दांचा व्हिडिओ शब्दांचा व्हिडिओ मग एडिट खरं तर रेकॉर्ड करून पुढे टाकणार होतो पण परत विचार केला म्हणलं रेकॉर्ड करण्यात मजा नाही म्हणलं लाईव्हमध्ये जी मजा आहे ती असं रेकॉर्डिंग एडिटिंग त्याच्यामध्ये येत नाही ठीक आहे तर सगळ्यांचं मनापासून स्वागत जास्त वेळ घेत नाही पटापटा 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 दणका चालू करूया काय दिसतंय स्क्रीनवर सर तुमचं चित्र दिसतंय ओकेच तर पोरांनो आपली सृष्टी जिथं तुम्ही आम्ही राहतो ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि ही पंचमहाभूत कोणती जल वायू अग्नि जमीन आकाश आणि तुम्ही जर नीटनेटकं बघितलं तर कोणतीही परीक्षा मग ती MPSC असू द्या गडब मुख्य गटक मुख्य असू द्या एक्साइज मुख्य असू द्या टॅक्स असिस्टंट असू द्या नाहीतर तुमचा मंत्रालय क्लर्क असू द्या MPSC कडनं कंडक्ट केलेली असू द्या नाहीतर सरळ सेवा असू द्या IBPS घेऊ दे नाहीतर तुझं TCS घेऊ दे प्रश्न शब्दार्थावर जर विचारायचा असेल तर लक्षात ठेवायचं तुझ्या माझ्या पंचेंद्रियांना ज्ञान ज्ञात असणाऱ्याच वस्तू व्यक्ती प्राणी पदार्थावरच प्रश्न असणार आहे आणि मग तीच कार्यक्रम तुमचा आमचा चालू झाला चेक करा नीटनेटकं काय म्हणलं हीच पंचमहाभूत सारखी सारखी आयोगाने विचारलेली कोणती कोणती जल आहे वायू आहे अग्नि आहे आकाश आहे जमीन आहे पटकन पुढे नेतो काय दिसतंय तुला पाणी दिसलं का पाणी पाणी म्हणलं की तू काय म्हणायचं माहिती आहे का तू दणकाच द्यायचा पाण्याला पाणी म्हणले म्हणायचं जल पय निर तोय अंब अंबू अंबुक आप जीवन सलील उदक वारी नीटनीटक नीटनीटक फास्ट झालं ना जल पय निर तोय अय बोधले महाराज जल हवक पय हवक निर हवक तोय जल पर निय तोय अंब अंबू अंबुक लक्षात ठेवायचं हे अंबूला अंबू म्हणजे पाणी जलपय निरतोय अंब अंबू अंबुक आप आप म्हणजे पाणी रे पोरा आप म्हणजे पाणी आप जीवन सलील उदक सगळ्याचा अर्थ शेवट पाणी आणि पाण्याचा दुसरा शब्द आहे वारी पोरानो पटकन बोधले महाराज जाहिरात लगेचच कशी आणली हा पाण्याचे शब्द बघा जलपय निरतोय अंब अंबू अंबुक आप जीवन उदक सलील वारी नीट लक्षात ठेवायचं अजून एकदा म्हणू जलपय निरतोय अंब अंबू अंबुक आप जीवन सलील उदक उदक म्हणजे पाणी बरं का वारी वारी म्हणजे पाणी अये पिंट्या नीट लक्षात ठेव ह्याच वारींच्या जर राशी झाल्या तर लक्षात ठेवायचं वारी राशी म्हणजे समुद्र असतो आता कमेंटकडे लई वाचत नाही बरं का माऊली राम 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 ह्याच वारींच्या जर राशी झाल्या वारी राशी म्हणजे समुद्र आता काय बघितलं होतं आम्ही अंब म्हणजे पाणी अंबू म्हणजे पाणी अंबुक म्हणजे पाणी ह्याच अंबूला नीटनीटकं बघायचं याच अंबूला लागतो द द म्हणजे देणारा ह्याच ह्याला लागतो ज ज म्हणजे जन्मणारा यालाच लागतो मित्रांनो धी धी म्हणजे साठवणारा आणि शब्द काय तयार झाला रे अंबुद पाणी देणारा अंबुज पाण्यात जन्मणारा अंबुधी पाणी साठवणारा लक्षात यायला लागलंय का आणि मग काय होणार शब्द अंबुद पाणी देणारा म्हणजे कोण कोण पाणी देतोय तुला ढग पाणी देतोय ढग कार्यक्रम कळतोय का अंबुद द देणारा कोण देतय तुला ढग ढग मग ढग म्हणजे काय अद्र म्हणजे ढग घन म्हणजे ढग ए नीटनीटक अद्र ढग 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 सगळे आले अद्र ढग घन ढग मेघ ढग अद्र घन मेघ अभ्र अब्द वर्ष अद्र घन मेघ अभ्र अब्द वर्ष सगळ्याचा अर्थ ढग आहे बघ कळतंय का सगळ्याचा अर्थ ढग अजून सांगतो तुला पाण्याला फक्त द लावीत चल तुझं पाणी कुठंय तुझं पाणी कुठंय कुठंय पाणी तुझं तुझं पाणी काय जल ना ह्या जलला द लाव जल द ढग पयोद ढग निरद ढग तोयद ढग अंबुद ढग चुकतच नाही तू चुकायचं म्हणलं तरी चुकत नाही कार्यक्रम कळायला लागलाय का
तुला टाकाचा दाखव तू बघ पटकन. अद्र घन मेघ अभ्र अब्ध वर्ष, अद्र घन मेघ अभ्र अब्ध वर्ष, ढग पाण्याला दला विचल, जलद ढग निरद ढग तोय द ढग पयोध ढग पयोधर म्हणजे सुद्धा ढग. चुकन का, चुकन का इमानदारीने सांगा, चुकन का? चुकतच नाही र, तू म्हणला तरी चुकत नाही. तू जर म्हणला का मला चुकायचंय तरी लक्षात ठेव, बोधले सरचा आवाज तुझ्या कानात येणार आणि सुरातच येणार. तू म्हणला तरी चुकत नाही, चल माघारी नेतो तुला. कुठे गाडी माघारी? ए पटकन बघ हा काय म्हणलं होतं रे आपलं, म्हणलं द देणारा, ज जन्मणारा, जन्मणारा म्हणलं की मग होतय अंबू ज, आणि मग पाण्यात कोण जन्मतय कमा म्हणावं लागतंय, पाण्यात कमळ जन्मत, आणि मग कमळाचे शब्द सुरू झाले. पंकज सरोज नीरज अंबुज, कस कस, पंकज सरोज हे बघ नीरज अंबुज, पंकज सरोज नीरज अंबुज, पंकज सरोज नीरज अंबुज, दिसतय का? राजीव कमळ, नलिनी कमळ, बघा अरविंद कमळ, पंकज सरोज नीरज अंबुज, राजीव नलिनी अरविंद, सगळ्याचा अर्थ कमळ. पद्म म्हणजे सुद्धा कमळ पोरानो, पद्म कमळ, कुमुद कमळ, लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणत असताल सर लिहिलंय लिहिलंय, मग तुम्ही का अट्टहास तुमचा लिहायचा? लिहायचा अट्टहास फक्त एवढ्यासाठी की माझ्या म्हणण्याकडं मी जर इथं लिहिलेलं दाखवलं तर तू बघण्याकडंच लक्ष देतोय, माझ्या ऐकण्याकडं नाही. आणि मला जे सांगायच्या त्या गोष्टी अशाच सांगाव्या लागतात, नीट ऐका. आता काय कमळाचे शब्द? पंकज सरोज नीरज अंबुज, राजीव नलिनी अरविंद, सगळ्याचा अर्थ कमळ. पद्म म्हणजे कमळ पोरांनो, फसायचं नाही, पद्म म्हणजे कमळ आहे. पण जर चुकून तुला फसवण्यासाठी ते देतय तुला पद्मा, काय म्हणतोय? पद्मा. पद्मा म्हणजे कमळ नाही, पद्मा म्हणजे, पद्माचा अर्थ आहे लक्ष्मी. काय अर्थ आहे? लक्ष्मी. पद्माचा अर्थ लक्ष्मी. श्री रमा कमला इंदिरा वैष्णवी लक्ष्मी पद्मा, सगळ्याचा अर्थ लक्ष्मी पद्मा. पद्म कमळ, पंकज सरोज नीरज अंबुज, राजीव नलिनी अरविंद, पद्म कुमुद. लक्ष कशावर ठेवायचंय? लक्ष ह्याच्यावर ठेवायचंय. पद्म म्हणजे कमळ आहे, यालाच काना जर लागला म्हणजे आजर लागला पद्मा होतोय. मग पद्माचा अर्थ काय सांगितला तुला? पद्माचा अर्थ सांगितला श्री. श्री म्हणजे कोण? श्री रमा इंदिरा कमला वैष्णवी. कुमुद नॉट कुसुम, ह्याला बघ लक्षात ठेवा. कुमुद म्हणजे कमळ आहे, पण दादा इथंच जर चुकून तुला कुसुम विचारला तर कुसुमचा अर्थ वेगळा आहे. कुसुमचा अर्थ आहे पुष्प सुम सुमन, कसं कसं कसं, पुष्प सुम सुमन कुसुम आरल, लक्षात ठेव रे. तुला नवीन क्लिप घेतो दाखवतो इकडे बघ. कुमुद म्हणजे कमळ, कुसुम 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 म्हणजे फुल फुल फुल, पुष्प सुम सुमन कुसुम आरल, आरल म्हणजे सुद्धा फुल आहे, लक्षात ठेव. ही लक्षात ठेव, आरल म्हणजे फुल. पण तुला फसवायचं असेल तर ते तुला देतय आरव, आरवण आलं आरल फरक आहे. आरल म्हणजे काय? आरल म्हणजे सांगितलं पुष्प सुम सुमन कुसुम आरल, आरल म्हणजे फुल. आरव आरव आरव. चला चेतना चिंता मनीचे गाव आहे का? बोलते जे अर्णव पियुषांचे आहे का? पसायदानामध्ये आहे ना दादा, पसायदानामध्ये आरव. वर्ष तर सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी आहे ना त्याच्यामध्ये सगळं. हे आरव म्हणजे काय आहे? आरव म्हणजे उद्यान आहे. कार्यक्रम कळला? आरल फुल, आरव उद्यान. पाठीमागं नेतो, काय म्हणलं बघ आपला आलता खेळ कुठं? कमळापाशी, कमळापाशी. कमळा काय म्हणतंय? पंकज सरोज नीरज अंबुज, राजीव नलिनी अरविंद, पद्म कुमुद. आणि ह्याच्यावर जर भुंगा बसवला तर याच्यावर बसला भुंगा, भुंग्याला काय म्हणताल रे? भुंग्याला मग भुंगा म्हणजे काय काय सांगताल? भ्रमर अली मिलिंद मधुप, कस? भ्रमर अली मिलिंद मधुप, भ्रमर अली मिलिंद मधुप, भृंग आणि मधुकर. पुन्हा एकदा सांगायला लागलोय, लक्ष देऊन ऐका. भ्रमर अली मिलिंद मधुप, भृंग मधुकर, सगळ्याचा अर्थ भुंगा झाला. पाठीमाग नेतो तुला, आपण कुठं आणलं होतं गाडी? आपण इथं आणली होती. आपलं ठरलं काय होतं रे?
अंबुद ढग देणारा पाणी, अंबुज पाण्यात जन्मणारा कमळ, आणि अंबुधी पाणी साठवणारा म्हणजे कोण? समुद्र. मग समुद्र म्हणजे काय? पाणी दोन प्रकारे आहे, दोन प्रकारे. एक लय मोठ्या प्रमाणात सापड साठवलं तर समुद्र. अयो स्विच ऑफ झाला रे, ए लॅपटॉप स्विच ऑफ, लॅपटॉप स्विच ऑफ. पर्सनल काय झाले बोल नको. काय झाले, काय झाले, काय झालं? पर्सनल गेमिंग वर्क एज्युकेशन. अरे चालू आहे, चालू आहे, चालू आहे. काय मधनं चालतं काय की? तरी चार्जिंग आणून ठेव, डोक्याला ताप नको. काय म्हणतंय? पाणी साठवलं मोठ्या प्रमाणात समुद्र, छोट्या प्रमाणात तलाव. मग समुद्र म्हणजे काय? सागर सिंधू अर्ण रत्नाकर. कुठे गेला रे पुढी ये पटकन? सागर सिंधू अर्ण रत्नाकर वारी राशी म्हणजे मग सांगितलं समुद्र. पटकन बघ, सागर सिंधू अर्ण रत्नाकर. आणि पाण्याला धी लावित गेला समुद्र होणार. जलधी उदधी पयोधी सगळ्याचा अर्थ पाणी. अंबुधी पाणी, हो आरी राशी पाणी, जलाशय पाणी, जलानिधी अंबुनिधी सरितपती. आपण काय करणार? जे रेग्युलर माहिती आहे त्याला बाजूला करायचं, जे का नाही कधी मधीच येतंय आणि आपल्या बी डोक्यात नसतंय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. सरितपती, सरितपती म्हणजे सुद्धा समुद्र. आणि मग म्हणावं लागतंय सर सरितपती म्हणजे काय? आणि मग सांगावं लागतं दादा तुला सरिता माहिती आहे का? सरिता, 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 सरिता. तीन शब्दावर तुझं ध्यान असणं गरजेचं आहे भाऊ. कोणते तीन शब्द? इकडं बघ, मोजून. एक असती सरिता, दुसरी असती सविता, आणि तिसरी असती दुहिता. सरिता सविता दुहिता, सरिता सविता दुहिता. माऊली सरिता जी सरत सरत जाते ती सरिता म्हणजे नदी असते. सरिता पुढे तटते म्हणून तिला तटिणी म्हणतात. तिच्यात काय बी तरंगायला चालू होतं म्हणून तिला तरंगणी म्हणतात. सरिता तटिणी, तरंगिणी. कल्या सगळ्याचा अर्थ झाला नदी. सविता, सविता, सविताचा अर्थ काय असतो? सविता. तुम्हाला वाटेल पुरीचं नाव फिव, सविता म्हणजे पुरगी नाही. जरा त्यातनं मानसिकतेतनं बाजूला यायचं. सविता, 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 सविता म्हणजे मित्र. तुम्ही म्हणत असताल नाव पुरीचं आणि म्हणतोय मित्र. तुला दोन्ही शब्द लक्षात राहावे म्हणून सांगितलं दादा. मित्र म्हणजे कोण? आदित्य. आदित्य म्हणजे कोण? भास्कर. भास्कर म्हणजे कोण? भानू. भानू म्हणजे कोण? मार्तंड. मार्तंड म्हणजे कोण? चांडांशू म्हणजे कोण? दिनकर देवाकर प्रभाकर दिनमणी. तुम्ही म्हणता सर कोण? सूर्य. याचा शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य. सूर्याचे नाव आहेत आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता. आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता. दिनकर दिवाकर दिनमणी प्रभाकर. दिनकर दिवाकर दिनमणी प्रभाकर वासरमणी सहस्रकार मार्तंड चंडांशू. सगळ्याचा अर्थ सांगितला तुला सूर्य. पुन्हा एकदा सांगू का? आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता. चल पटकन पुढे. आणि काय दुहिता? काय सांगितलं नीट बघ. सविता नदी, सरिता सॉरी सरिता नदी, सविता सूर्य, दुहिता, दुहिता म्हणजे कन्या. दुहिता म्हणजे कोण आहे माऊली? कन्या, कन्या, कन्या. तुला फक्त एवढंच लक्षात ठेव तू. तुला पुत्र माहिती आहे. पुत्र म्हणजे कोण? तुझा मुलगा. मुलाला काय म्हणतो तू? सुत. तनुज, आत्मज, नंदन. संपलं. काय म्हणला? सुत तनुज आत्मज नंदन. सुत तनुज आत्मज नंदन पोरग. काही करू नको, फक्त कानान व्यालांटी, कानान व्यालांटी डोक्यात ठेव. सुता मुलगी, तनुजा मुलगी, आत्मजा मुलगी, नंदिनी मुलगी. सुत तनुज आत्मजा नंदन मुलगा, सुता तनुज आत्मजा नंदिनी मुलगी. विषय कट कोणाला आहे का? कोण आहे का सर? मला लक्षात राहीना. हे बघ, पहिल्याच दिवशी कुणाच्याच ध्यानात राहत नसतंय. हे बघावं लागतंय, ऐकावं लागतंय, म्हणावं लागतंय. खरं आहे का नाही पाठीमागं? आणि मग ते डोक्यात बसतंय. आणि असं बसतोय का? मी म्हणलं ना, जग विसरशील तुझा जर गजनी झाला का तरी सुद्धा तुझ्या डोक्यातनं हे जाणार नाही. का जाणार नाही त्याचं कारण सांगतो भाऊ. तू सुरात आहे. चला या माघारी पटकन. चला आपण कुठं आणलो होतो रे? समुद्र. सागर सिंधू अर्णव रत्नाकर.
लक्षात ठेवायचं वारी राशी हं काय विचारला जाणार पटकन पुढे गेलो एक नदीची नाव सांगितली बघ बघ काय सरिता तटिनी तरंगिणी जलवाहिनी ही तर चुकून साहिनी झालंय जलवाहिनी म्हणजे सुद्धा नदी नदी तारिणी म्हणजे सुद्धा नदी चल पटकन पुढे मोठ्या प्रमाणात असतं तर समुद्र आणि छोट्या प्रमाणात असतं तर तलाव मग तलावाचे शब्द काय काय बघ तलाव तडाग तटाक तलाव तडाक तटाक तलाव तडाक तटाक तलाव तडाक तटाक कासार कासार सरोवर म्हणजे तलाव सारस म्हणजे सुद्धा तलाव आहे लक्षात ठेवा ओय आपली पुण्याची गँग सारस बाग तुम्हाला काय वाटलं जिथं असं जायचं असतं एकट्याने जाण्यात मजा नसते खरं का नाही त्याला सारस बाग म्हणतात नाही पिंट्या ते तिथं आहे ना तळं बरं का तळ्याला शब्द आहे सारस त्या तळ्याच्या कडोनी बांधली म्हणून ती सारस बाग तलाव तटाक तटाक तलाव तडाग तटाक का सारस सरोवर सारस सगळ्याचा अर्थ सांगितला तळ पटकन बघून घे तलाव तडाक तटाक का सारस सरोवर सारस पटकन पुढचा नेतो बघ आणि ही जर दारात असेल दारात तर काय म्हणायचं बघ विहीर बाव बावडी आड विहीर बाव बावडी आड कुप बारव विहीर बाव बावडी आड कुप बारव सगळ्याचा अर्थ झाला विहीर पटकन गाडी पुढे नेतो आता पंचमहाभूतातलं महाभूतातमधनं दुसरीकडे नेलं तुला वारा 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 वाराला काय काय म्हणणार अनिल समीर समीरन नीट ऐकायचं मी काय म्हणतोय शांत चित्ताने ऐकायचं गडबड करायची नाही मी काय म्हणलं नीट बघ अनिल म्हणलं मी अनिल म्हणलं समीर म्हणलं मी शब्दाकडे नीट लक्षात ठेवायचं अनिल समीर समीरन पवन सगळ्याला माहिती आहे वायू सगळ्याला माहिती आहे मरुत लय कमी जणांना माहिती आहे वात लय कमी जणांना माहिती आहे वारा आणि मग आम्ही ह्यांच्याकडेच लक्षात ठेवायचं अनिल समीर समीरन पवन वायू मरुत वात वारा पटकन बघा दे एकदा बघून घे मला काय सांगायचं आहे सांगू तुम्ही अनिल समीर नवीन नवीन जी कोण असेल का आधी ती सांगतो नाहीतर हीच तुमचं करीत बसतो नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागं जायचं लेक्चर बघायचं पिक्चर टाईप लेक्चर्स आहेत पिक्चर टाईप गोष्ट दोन लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करायचं चांगली कमेंट करायची काळजात फिट्ट झालं तर शेअर करायचं आणि जर कोणाला यदा कदाचित असं वाटत असेल सर मी गटकं दिली गटब दिली माझा स्कोअर चांगला आहे सर मी राज्यसेवा दिलेली माझा स्कोअर चांगला आहे मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत बिनधास्त ऑनलाईन बॅच जॉईन करायची तुम्ही सर कुठं काय गुगल प्ले स्टोअरला आहे तिथं बघ परिपूर्ण मराठी बाय प्रदीप बोधले काळाना गेलं बिंदास्त खाली नंबर दिसतोय त्याच्यावर मेसेज कर 7350 बरोबर ना दिसतंय का नाही त्याच्यावर मेसेज कर व्हॉट्सअपला तुला लिंक पाठवली जाईल शब्दसंग्रह आहे व्याकरण आहे प्लस उतारे MPSC बॅचला फी आहे 1999 सध्या आपल्या ह्याच्यातनं चालू आहे तुमच्या डिस्काउंटमधनं तुला 999 आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे दादा लाईव्ह प्लस अनलिमिटेड व्ह्यूज आहेत अनलिमिटेड सर 4 तास बघता येईल 3 तास बघता येईल तसलं शॉर्ट नाही तू किती दाबी बघ बाबा काय टेन्शन घेऊ नको कालावधी तुला त्याच्यासाठी 3 महिन्याचा असणार आहे तुला टॉपिक वाईज नोट्स मिळतील PDF स्वरूपात तुला टॉपिक वाईज PYQ मिळतील A to Z पैकीच्या पैकी मार्काची गॅरंटी आपल्याकडे राहिली त्याच पद्धतीनं पोलीस भरती करणार असतील जाहिरात निघालेली आहे भरायचं असेल पोलीस भरतीची काठिण्य पातळीप्रमाणे सेपरेट बॅच आहे अगदी 555 कार्यक्रम किरकोळ पण पिक्चर 1 नंबर पैकीच्या पैकी 25 पैकी 25 घ्यायचे सर अभ्यास घरी अभ्यास न करता काय जे असेल ते क्लासमध्येच होईल ठीक आहे पटकन जॉईन करायचं इथं सुद्धा सेम तीच फीचर्स टॉपिक वाईज PYQ तुला PDF स्वरूपात नोट्स भेटतील अनलिमिटेड व्ह्यूज असतील तुला किरकोळ कार्यक्रम पटकन जॉईन करायचा विषय कट करायचा चला पटकन आता आपण कुठपर्यंत आलतो आपला आलता अनिल समीर समीरन पवन वायू मरुत वात वारा खरंय का नाही अनिल समीर समीरन पवन वायू मरुत वात वारा पटकन तुला नेसून दाखवतो बघ पटकन सर अजून एकदा म्हणू म्हणजे तुमच्या डोक्यात बसून बघा अनिल समीर समीरन पवन वायू मरुत वात वारा लक्ष कोणावर ठेवणार ह्याच्यावर ठेवणार का ठेवणार त्याचं कारण आहे काय दिसतंय तुला अनिल 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 म्हणजे वारा दादा तुला फसवायला काय करतात परीक्षक एखादा मास्तर लय कुठं असतो अनल अनिल कार्यक्रम कसा आहे बघा अनल अनिल अनल अनिल नुसता हा उच्चार भ्रम आहे दिसायचा भ्रम आहे अनल म्हणजे अग्नी
अनल विस्तव पावक अग्निवन्नी शिखी वैश्वानर नसल दिसत. तुला दाखवतो तुझं भी काम हलकं करतो आणि माझं भी काम हलकं करतो. बघ बाळा, अनल विस्तव पावक अग्निवन्नी शिखी वैश्वानर, अग्नी अग्नी अनल विस्तव पावक अग्निवन्नी शिखी वैश्वानर. पण तुला ती अनल म्हणला का? नाही. तुला काय म्हणला ती? ती तुला म्हणला अनिल. काय म्हणला तुला ती? अनिल अनिल अनिल. कुठं टाकला मी अनिल? भाऊ अनिलला घ्या. घेतला अनिल. चला, अनिल विस्तव पावक अग्निवन्नी शिखी वैश्वानर. अनल सॉरी अनिल म्हणजे काय? वारा. हा फरक लक्षात ठेवायचा. पाठीमागं आलो समीरला. समीरला बी फशी होत्यात बरं का. समीर म्हणजे वारा, समीर म्हणजे वारा, समीर म्हणजे वारा. बोलले सर, कुठं गेला स्मार्ट बोर्ड? हां चला, समर फरक आहे मित्रा, समीर फरक आहे. चेक कर तू आता काय बघितलं. तू बघितलं सर समीर म्हणजे वारा आहे. ओकेच. समर रण युद्ध संग्राम लढाई. संगर रण संगर संग्राम युद्ध लढाई. रण संगर संग्राम युद्ध लढाई म्हणजे समर झाला, लढाई. इतका बारीक आहे आयोग विचारत आहे. माझं खोटं वाटलं प्रश्नपत्रिका घ्यायच्या पाठीमागच्या. मी बोलतोय ती खरं आहे का खोटं आहे बघायचं. 2019 राज्यसेवा चेक करायचे. ॲज इट इज प्रश्न आहेत. आणि पोलीस भरतीवाले आपल्याला तर आता पस्तूर काय होतं माहिती आहे का? आता पस्तूर समुद्र या शब्दाचा समानार्थी निवडा. आता कार्यक्रम काय माहिती आहे का? नसल्याला निवडा. नसल्याला निवडा. त्याच्यामुळं कार्यक्रम ओके. चला पटकन पुढे. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटचं मनापासून म्हणजे आदर करतो. काय जर फास्ट फिस्ट होत असेल समजून घ्या. फास्ट जर होत असेल तर समजून घ्या का. तर हे सगळा अमूर्तीकरणाचा खेळ आहे. तुम्हाला मी दिसतोय, मला तुम्ही दिसत नाही. बरोबर. मी इकडून बोलल्यानंतर कमेंट माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचायला काहीतरी 20-30 सेकंद लागत असते. त्याच्यामुळं तुमचं माझं थोडंसं मिसमॅच होऊ शकतं. मी प्रयत्न करतोय की लय बी स्पीड कमी ठेवत नाही, लय बी वाढवत नाही. ठीक आहे बघा पटकन काय दिसलं रे. प्रकाश प्रकाश काय विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणतं बघा. तेज याचा समानार्थी. तेज प्रभा प्रकाश आकाश. तेज प्रभा प्रकाश आकाश मुद्दा म्हणून ह्याला मागं ठेवलाय. तेज प्रभान आभा लक्षात ठेवायचं. दोन्हीचा अर्थ एकच आहे. तेज म्हणजे काय? तेज प्रभा आभा प्रकाश. तेजोमय तेजस्वी. पण हा सगळा कार्यक्रम कोणामुळं? हा सगळा कार्यक्रम सूर्यामुळं. मग मगाचे सूर्याचे शब्द सगळे पाठ झाले. कोणते? आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता. मार्तंड म्हणजे सुद्धा सूर्य. सहस्त्रकर दिनकर दिवाकर दिनमणी प्रभाकर. अंबरीश म्हणजे सूर्य. IMP लक्षात ठेवायचा. वासरमणी सूर्य. चंडांशु सूर्य. सर अर्क म्हणजे सुद्धा सूर्य. ही एक IMP. अर्क म्हणजे सुद्धा सूर्य. सर ह्या वासरमणीचा मेळ बसाना. का बसाना? त्याचं कारण सांगतो. दिनकर दिवाकर दिनमणी. दिनचा दिन म्हणजे काय आहे? दिन दिवस वार वासर अहन. काय काय होत? दिन दिवस वार वासर अहन. दिन दिन ए बोधले बोधले. दिन दिन ए नीटच घे जाऊ द्या. दिन दिवस वार वासर अहन. आणि मग हा दिवसाचा मणी म्हणून दिनमणी म्हणजे सूर्य. दिवस करणारा म्हणून दिवा कर म्हणजे सूर्य. परंतु वासर म्हणजे दिवस म्हणून वासर मणी म्हणजे सुद्धा सूर्य. पिक्चर क्लिअर का? दिनकर दिवाकर बरोबर ना. दिनमणी प्रभाकर. वासरमणी सूर्य. अंबरीश सूर्य. दिन जर असेल परंतु नीट आहे. दिन जर असेल दिवस आहे ना, त्याच्या विरुद्धार्थी काय असती रे? रात्र असती. मग काय रात्रीला? रजनी यामिनी निशा. रजनी यामिनी निशा सगळ्या बायांची नावं. शर्वरी विभावरी सगळे रात्र हो. रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी सगळ्या बायांची नावं. पाठच करून टाकायचे. सपनात सुद्धा तुम्ही असं उसळणार. रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी. पप्पा टेन्शनमध्येच. पप्पा म्हणतील एखादीचं ठीक आहे नाव आला का? हे पाच पाच नाव आणिचं आहे. रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी सगळी नावं रात्रीची. आणि पोरांनो रात्र असली की काय असणार आहे? काळोख असणार आहे. मग तम तिमिर अंधार काळोख. तम तिमिर अंधार काळोख. तम तिमिर अंधार काळोख. सगळे शब्द त्याचेत अंधाराचे. तम सोमा ज्योतिर्गमय आहे ना. किंवा तिमिरातून तेजाकडे अंधारातून प्रकाशाकडे. बरं. तम तिमिर अंधार काळोख. चल पटकन. मग जर रात्र असेल तर लक्षात ठेवायचं रात्रीला आपल्याला कोणाचा सहारा?
त्या चंद्राच्या किरणांचा सहारा. मग किरण म्हणजे काय? कर रश्मी अंश मयूख, कर रश्मी अंश मयूख, कर कर रश्मी अंश मयूख. पोरांनो लक्ष राहू द्या, कर म्हणजे किरण, करला लय मोठे अर्थ आहेत दादा. करचे अर्थ देतो तुला, हे बघ कर म्हणजे काय काय. एक, क्रू या धातूचं रूप आहे मराठीतलं, म्हणजे हे कर ते करू नको त्यातला, बरोबर. दोन, तुषार भाऊ काय म्हणते, काल रात्रीला सपान पडलं, स्वप्नात आला कुणीतरी, अग माय. चला या, करचा एक काय, क्रू या धातूचं क्रियापद होतं कर. दुसरा, हात 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 हात. कर हस्त बाहू भुजा पाणी, कर हस्त बाहू भुजा पाणी म्हणजे हात, म्हणून तर म्हणतात कर पल्लवी, अग माय. म्हणजे हाताने खानाखुना केल्या. कर पल्लवी काय जणांची डोळ्याची भी पल्लवी असते. डोळ्याला काय म्हणतात, हे पोरांनो दाखवतो रे इथं, ह्याचे शब्द दाखवतो आधी. हे बघ कर पल्लवी. काय जणांचा पिक्चर फक्त डोळ्यानेच होतो, मग डोळ्याचे शब्द काय? नयन अक्ष चक्षु नेत्र. पुन्हा एकदा, नयन अक्ष चक्षु नेत्र, लोचन आवळ अंबक नेत्र नेत्र. आणि मग लक्षात ठेवायचं, डोळ्यांच्या खण्याखुना, अग माय, नेत्र पल्लवी. हातांच्या कर पल्लवी, डोळ्यांच्या नेत्र पल्लवी, काय जणांची नुसतीच पल्लवी. माऊली राम राम. चला पटकन येतो, काय काय विषय झाला होता. कर हस्त बाहू भुजा पाणी एक झाला हात. दुसरा आहे कर, कर म्हणजे दुसरा अर्थ आहे टॅक्स. तुम्ही शासनाकडनं ज्या काही सेवा फेवा घेत असतात, त्याच्या मोबदल्यात तुम्ही शासनाला दिला जाणारा जे काय असता लाकडा, तो म्हणजे टॅक्स, बरोबर ना, मोबदला. चला या पटकन, हा पुढचा काय, कर म्हणजे नाही का ग्रहण किंवा आणखीन काय, तर त्याच्यानंतर दुसरा दिवस नसतो का, म्हणजे काय, टाकाटाकी कापाकापी, टाकाटाकी कापाकापी ती एक कर. कार्यक्रम कळला का, कार्यक्रम कळला का. चला पटकन पुढे, लेक्चर आवडलं पोरांनो, लक्षात राहायला लागले, सोपं वाटायला लागले, पुन्हा सांगतो लाईक करायचं, पुन्हा सांगतो सेव्ह करायचं, कायम ऐकत राहायचं, सकाळी ऐकायचं, अभ्यासातनं लायब्ररीतनं उठला कटाळा आलाय म्हणून बाहेर गपाट्या हानीत बसायचं नाही, हिच्याकडे तिच्याकडे बघत बसायचं नाही, लायब्ररीतल्या चपला मोजायच्या नाहीत. बुधलेसरचं लेक्चर काढायचं, शब्दार्थांचं कानात हेडफोन टाकायचे, नुसतं ऐकत चालायचं, पुन्हा अजून सांगतो वेगळा वेळ द्यायचा नाही, ठीक आहे. वेळच नाही तुला तर काय. आणि मग काय रे पोरांनो, मग रात्रीला कोणाचा आधार आहे, चंद्राचा आधार, चंद्राचा आधार. मग चंद्र म्हणजे काय, सोम इंदू शशी विधू, सोम इंदू शशी विधू, सोम इंदू शशी विधू. मग खाली आला, शशीधर सुधाकर कलानिधी नक्षत्र, शशीधर सुधाकर कलानिधी नक्षत्र, सोम इंदू शशी विधी विधू, सोम इंदू शशी विधू. हो, शशीधर सुधाकर कलानिधी नक्षत्र, शशीधर सुधाकर कलानिधी नक्षत्र, हिमांशु सुधांशु शुभ्रांशु. अगं माय, हिमांशु सुधांशु शुभ्रांशु, हिमांशु सुधांशु शुभ्रांशु, सगळ्याचा अर्थ चंद्रनं आता सांगतो तुला, लक्ष ठेव. मगापासून मी तुला सांगत होतो, कर रश्मी अंश मयूख म्हणजे किरण. हे किरण दोन प्रकारचे असतात, एक असतात चंड, एक असतात शीतल म्हणजे गार म्हणजे हिम. चंड म्हणजे प्रखर आहेत, मग कोणाचे प्रखर असतात, सूर्याचे प्रखर असतात, म्हणून चंडांशु म्हणजे सूर्य, आणि हिम म्हणजे शीतल म्हणजे थंड, कोणाचे, चंद्राचे, म्हणून हिमांशु म्हणजे चंद्र. कार्यक्रम कळला का सर, सगळं खरं आहे पण लिहायचं राहिलेलं आहे. चंडांशु म्हणजे कोण आहे, चंडांशु सूर्य आहे, आणि हिमांशु म्हणजे कोण आहे, हिमांशु चंद्र आहे. चंद्राचे शब्द पटकन बघून घेऊ, सोम इंदू शशी विधू, शशीधर सुधाकर कलानिधी नक्षत्र, हिमांशु सुधांशु शुभ्रांशु, सगळ्यांचा कार्यक्रम चंद्रच आहे. पटकन पुढे नेतो, चंद्रानंतर काय आहे दादा. आणि मग चंद्रांचं मगाशी म्हणलं की कोणतरी इकडून, टिपुर चांदन आणि आंबे तुला करतो वंदन, त्यातलाय चांदन. चांदन म्हणजे काय, ज्योत्स्ना, ज्योतपुरींचीच नाव ज्योत्स्ना, चंद्रिका कौमुदी चांदने,
तू फक्त लक्षातच ठेवलं चंद्रा आली अगं माय. पण त्या चंद्रा संग जर थोडंसं हॅवी गोष्ट ठेवली असत्या का भाऊ तू आजपासून तुझा मागच कार्यक्रम चंद्रा ऐ चंद्रा नाही ज्योत्स्ना चंद्रिका कौमुदी चांदणे ज्योत्स्ना हिथं फसवायला लय कार्यक्रम आहे बरं का लय फसवते ते हिथं तुम्हाला वीज चपला तडीत बिजली सावदामिनी सावदामिनी म्हणजे वीज आहे त्या चांदण्याला जोडत्यात तू चांदणं नाही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अभ्यास कसा करायचा माहिती आहे का पोरांनो काय करायचं हे पण डोक्यात बसलं पाहिजे आणि काय टाळायचं पुन्हा अजून सांगायला लावले बरं का तुमची एम पी सीचं असू द्या गँग सरळ सेवेची असू द्या नाही तर पोलीस भरतीची असू द्या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत एखाद्याला लई चांगलं करायला येतं आहे पण मोहाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात टाळता सुद्धा यायला पाहिजे अग्नि ते आहे ना कोणता बच्चनचा पिक्चर बडा बनने के लिए ना बोलना जरूरी है तसं काही गोष्टी टाळता याव्या लागत्यात ठीक आहे चला या पटकन अग्निपथ पिक्चर बघा बच्चनचा आवर्जून बघा काय म्हणतोय ज्योत्स्ना चंद्रिका कौमुदी चांदणे ज्योत्स्ना चंद्रिका कौमुदी चांदणे आणि हा सगळा कार्यक्रम कशात बसलाय आकाशात बसलाय आकाशात पोरांनो आकाश वेगळे ढग वेगळे आहे बरं का आता सांगतोय गलती लय करतात लय जणांना सवय काय ढग आणि आकाश एकच उगा असं बघतो म्हणतो आज लय ढग आलंय होय तुला कळतं का त्यातलं जी पुकळी आहे का त्याला आकाश म्हणतात आकाशे आभाळ गगन अंबर आकाशे आभाळ गगन अंबर नभ योम ख अंतरिक्ष नभ योम ख अंत आकाशे आभाळ गगन अंबर नभ योम ख अंतरिक्ष लक्षात ठेवायचं तारांगण नभांगण आय एम पी म्हणून घ्यायचं वियत वितान अंबूट वियत वितान अंबूट आय एम पी म्हणून घ्यायचं वियत वितान अंबूट का हे जर आलं मी खोटं सांगत नाही लय जण अडकत येते लय जण हे जर आलं तर इतकी अडकत येते काही विचारायची सोय नाही पुन्हा एकदा कृपया पोलीस भरतीची गँग इतकं शेअर करा की विचारूच नका 555 मोजून 2 महिने 25 पैकी 25 आपले आपला शब्द अनलिमिटेड व्ह्यूज हो बघ इथं नंबर बोलले सरचा दिसत आहे का दिसत आहे नंबर नसल दिसत तर पुन्हा सांगतो पाठीमागचा कुठला बी लेक्चर बघ आपला नंबर तुला कुठे बी भेटेल एम पी सी वाली गँग एम पी सी वाली आताच काल गट क झाली त्याच्या आधी गड ब झाली त्याच्या आधी राज्यसेवा झाली आपला शब्द आहे 25 तुला 50 पैकी 50 देणार बोधलीस त्याची गॅरंटी गटकवाले तुम्हाला सुद्धा पैकीच्या पैकी देणार रे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही तुमचं जोर इंग्लिशकडे राहू द्या कुणाला कायद्याकडे लावायचं असेल कायद्याकडे इकॉनॉमिक्सवाले इकॉनॉमिक्सकडे तुमचं काय जिल असेल का पुस्तक पालनल्या कुठं तुला काय लावायचं आहे जोर लाव मराठी माझ्या जीवावर सोड पैकीच्या पैकी देणार माझा शब्द वेळ कमी कमीत कमी वेळेत देणार तुला जास्त वाचू देणार नाही माझा शब्द ठीक आहे आणि ढिगाऱ्याने प्रश्न तर सोडवून घेतो ढिगाऱ्याने तुम्हाला कळायचं सुद्धा नाही एका एका टॉपिकमध्ये 100 100 उदाहरणं तू जर आपल्या उदाहरणाबाहेर उदाहरणं येऊ देत नाही एवढं नक्की सांगतो आणि आजचे दिवस तुमची रजा घेतो आणि जर आवडला असं खेळ तुम्हाला जर करायचं नसेल नक्की करू नका तुमचं झालं असेल तर पण लक्षात ठेवा जी कोण करणार असेल का तिथपास तर बोधले सरचं नाव नक्की पाठवा नक्की पाठवा ठीक आहे तर कसं दिल्याने वाढत असतंय ना तुम्ही बी शेअर केल्याने आणखीन वाढत जाईल ठीक आहे आणि मला वाटतं मी अतिशय प्रामाणिकपणे लय चांगलं दिलं आहे कुठंसुद्धा काहीसुद्धा झाकाझाकी न करता दिलेलं आहे ठीक आहे कोणाच्या काही शंका कुशंका असेल तर पटकन सांगा रे बाबा योगेश भाऊ म्हणतं विरुद्धार्थी एकाच लेक्चरमध्ये योगेश भाऊ काय काय घ्यावं घेतो ना आपण नक्की घेतो तुमच्यासाठी एक दिवस त्याच्यासुद्धा असणार ठीक आहे कोणाची काय अडचण शंका कुशंका आहे का पटकन सांगा जवळजवळ 1.5 तास झालेला आहे घडी एकटाच बोलतोय निभार बोलतोय गुड नाईट सारे गाताई ॲपमध्ये लेक्चर आहे का आज नाही ॲपमध्ये स्वतीताई आज नाही लेक्चर ॲपमध्ये उद्यापासून ॲपमध्ये चालू होतील घेतो योगेश भाऊ नक्की घेतो पुन्हा एकदा सगळ्यांसाठी विनंती मित्रांनो नवीन असताल कृपया चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा दादा हो जर लेक्चर आवडले तर शेअर करा कोणाला बॅच फीच काय लावायची असेल एनी टाईम तर लक्षात ठेवा बोधले सरचा नंबर आहे बोधले सरला एनी टाईम कॉल करीत चला मेसेज टाका अभ्यास करा परीक्षा आहे त्या भरपूर जाहिराती आहेत ह्या वर्षात तुमचा फुल अँड फायनल झालं पाहिजे फास्ट ठीक आहे यंदाच्या ह्याच्यात कुठल्याही निकालाच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसलं पाहिजे अभी नाही तो कभी नाही इतकी सुवर्णसंधी परत येईल का नाही चला ती भरती केव्हा येईल मी पुन्हा एकदा जबाबदारीनं बोलतो सर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये हिथनं पुढे 3 महिने तुम्ही डोक्यात धरा तुमचं सगळं जिकडं तिकडं झालेलं असेल ठीक आहे प्रयोगचा व्हिडिओ
घेतो 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 माऊली 100% प्रयोगावर सुद्धा व्हिडिओ घेतो, काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. प्रयोगावर उद्या घेऊ का सांगा, हां उद्या घेतो प्रयोग. चला तुम्ही जर म्हणले का कमेंटमध्ये सांगा रे पोरांनो, कमेंटमध्ये सांगा की तुम्ही जर म्हणले का सर प्रयोग लगेच प्रयोग उद्याच पिक्चर टाईप प्रयोग. फक्त ती कसं होतं माहिती आहे का, आपण पडतो वन मॅन आर्मी, बरोबर वन मॅन आर्मी आहे आपण, वन मॅन आर्मी. त्याच्यामुळं सगळं आपणच आहे, वाजवायचं आपणच, नाचायचं आपणच, आपणच. ठीक आहे पंढरी माऊली राम राम. जितू भरणार का पोलीस भरती, तुषार भाऊ म्हणतोय. तर मित्रांनो पुन्हा एकदा विनंती सगळ्यांना, लेक्चर आवडलं असेल तर नक्की शेअर करा बरं का आपल्या मित्रांपर्यंत. सगळ्यांनीच बॅच लावावे अशातलं काय भाग नाही, पण आपल्या मित्रांपर्यंत बुधली हे नाव नक्की गेलं पाहिजे. ओके थांबू का दादा, गुड नाईट बाय, भेटू उद्या. रोज संध्याकाळी 9:15 आपला कार्यक्रम, एकतर प्रश्नपत्रिका नाहीतर कंटेंट घेऊन येईन, काय काळजी करू नका. भेटू उद्या, बाय. रामचंद्र खरं उद्या प्रयोग तर प्रयोगच, चला प्रयोगच उद्या. हां शिवराम माऊली म्हणते परभिणीला या, येतो माऊली तुम्ही बोलवा एकदा. ज्योत्सना की ज्योत्सना, अच्छा अच्छा. विनायक भाऊचा प्रश्न आहे, ज्योत्सना का ज्योत्सना, ज्योत्सना असतं बरं का विनायक भाऊ. दीपालीताई, अ दीपालीताई राम राम, एकदम मजेत बघ. मायाताई म्हणते मी शिक्षक भरती, ताईडे टेटचा तर मार्कच जात नाही, टेट तर लय किरकोळ, बाकीच्या परीक्षा त्याच्यापेक्षा अवघड आहे, टेट तर लय किरकोळ राहते. ठीक आहे थांबू, गुड नाईट. मनापासून धन्यवाद, सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे, असाच सपोर्ट रोज वाढत जावा. बाय.